माझे नाव सांधवी सचिन देसाई. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पडवे माझगाव. मी इयत्ता चौथी. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे धाडसी मुंगी. काल मी आणि माझे मित्र क्रिकेट खेळत होतो. आमच्या संघाला जिंकण्यासाठी 14 रन हवे होते आणि आमच्याकडे फक्त एक ओव्हर शिल्लक होती. आम्हाला खूप वाईट वाटले आणि आम्ही पुढे खेळू शकलो नाही. माझ्या आजीने मला एक गोष्ट सांगितली. त्यापुढे मी असं ठरवलंय की मी कधीच घाबरून माघार घेणार नाही. आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे धाडसी मुंगी. एका जंगलात काही मुंग्या राहत होत्या. ते तिथे आनंदाने राहत होत्या. त्यांच्यानी एकमेकाच्या मदतीने भरपूर वारुळ तयार केली होती. एके दिवशी ते आपले रोजचे काम करत असताना अचानक धोधो पाऊस सुरू झाला. बघता बघता पावसाने रौद्र रूप धारण केले. काही मुंग्या घाबरल्या, काही मुंग्या रडू लागल्या, काही मुंग्या आपल्या मुलांना वाचवण्यासाठी खटपट करू लागल्या. पण जंगलात पूर आल्यामुळे त्यांना वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तिथे एक मनू नावाची मुंगी होती. ती सगळ्यांना धीर धरण्याचा प्रयत्न करत होती. ती धाडसी होती. ती सगळ्यांना धीर धरण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला एक झाड दिसले. ती म्हणाली, आपण ह्या झाडावर चढू जेणेकरून आपला जीव वाचेल. पण मनूचं बोलणं कोणीच ऐकलं नाही. जंगलात पूर आल्यामुळे मनूचं बोलणं कोणीच ऐकलं नाही. मग सगळ्या आपल्या मित्रांना ती आपल्या मित्रांना घेऊन झाडावर चढली. एकदा चढली, दोनदा चढली, खाली पडली. शेवटी मोठ्या प्रयत्नाने ती झाडावर चढली आणि जंगलात पूर आल्यामुळे सगळ्या मुंग्यांचं वारुळ वाहून गेले आणि बऱ्याच मुंग्या मरण पावल्या. मनूच्या धाडसीमुळे तिच्या मित्रांचा आणि तिचा जीव वाचला. आणि संकट काळात आपण धाडसाने विचार करून आपल्याला संकटातून सोडवू शकतो. धन्यवाद.